भरनाथ मंडल नाक्षेप शेनवई भरनाथ नांदगाव दांडवारी गावदेवी मराली एएसजी गावदेवी नंबरवारी तारबागले ओ कालबरो वांदोली पाले खुर्द ब रत्नागिरी चिबे ब सचिन श्रुती अलिबाग वागेश्वर आंबिवली आई कोणगाव जय गावदेवी भोप्याचीवाडी ओम कालबने ब कवेले बरीनाथ दुबेवाडी गावदेवी देवकाने सह्याद्री कर्जत बाल गणेश नंबरवाडी ब कालबरो भाले एवढे संघ दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरलेले आहेत. लगेच चित्त्यावरून सेकंड राऊंड लगेच सुरू होणार आहे. कोहर आणि शिखरगा मैदान क्रमांक एक साठी आपण तीन मिनिटांमध्ये रेडी व्हायचं आहे. आणि चालू सामना संपल्यानंतर मैदान क्रमांक दोन सर विरुद्ध पिंगल सर व्हा. Let's go.
सामना संपला शेवटचा मिनिट मैदान क्रमांक एक वर त्वरित ताबा घ्यायचा आहे कोलघर विरुद्ध चिखलगाव. चला मित्रांनो कोलघर विरुद्ध चिखलगाव यानंतर आपल्याला पुकार दिला जाणार नाही. मैदान क्रमांक एक चा त्वरित ताबा घ्यायचा आहे. चला सामना संपलेला आहे कोलघर आणि चिखलगाव. चला त्वरित मैदान क्रमांक इकडे कोलघर चिखलगाव मैदान क्रमांक इकडे चालायचं आहे. चला चिखलगाव कोलघर कोण संघ आलेला आहे. चला कोलघर चिखलगाव कोलघर संघ आलाय का. कोलघर संघ आलाय का. धन्यवाद चिखलगाव संघ. चला चिखलगाव संघ. चला त्वरित मैदान क्रमांक एक चा ताबा घ्यायचा मित्रांनो. चार पांच
शेवटची 3 मिनिटे मैदान क्रमांक 2 वर पंच इशारा देते शेवटची 3 मिनिटे विरोधी पण विनंती करतो इंदापूर विरुद्ध पिंगळसर रोहा आपण त्वरित मैदान क्रमांक 2 कडे वळायचं आहे ते दोन्ही सामने झाल्यानंतर आपण लगेच चिठ्ठी उडवणार आहोत आणि दुसरा राऊंड प्रारंभ करणार आहोत खेळाडू पालेकुर्द संघ विजय झालेला आहे विजय संघाचे अभिनंदन तसेच पराभूत संघ